नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन SNDT महिला विद्यापीठ मुंबई द्वारा दिनांक 18 मे ते 30 मे या दरम्यान फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन एम्पॉवरमेंट थ्रू डिजिटल टेक्नॉलॉजी अँड ई लर्निंग कार्यक्रम राबविण्यात आला। ही संधी विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू प्रोफेसर शशिकला वंजारी यांनी उपलब्ध करून दिली। डॉक्टर संजय शेडमाके यांनी सदर कार्यक्रमाची निर्मिती केली आणि प्रोग्राम सर्वांसाठी मोफत होता। या कार्यक्रमाला देशातून 2137 सहभागी प्राध्यापकांनी प्रतिसाद दिला। त्यापैकी 1432 प्राध्यापकांनी सदर कार्यक्रम पूर्ण केला। डॉक्टर बाबासाहेब अध्यासनाचा उद्देश हा सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे होय। त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी सदर अध्यासन पुरविते। वेगवेगळ्या माध्यमांद्वारे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे आहे। शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा त्यांचा विचार आहे। COVID-19 मुळे आपण सर्व घरामध्ये बंदिस्त झालो आहोत, त्याचमुळे शिक्षणाची संधी कशी मिळेल याचा आपण विचार करत होतो आणि म्हणून डिजिटल युगात डिजिटलच्या माध्यमातून काही शिक्षण देता येईल का याचा विचार करून अध्यासनाने ऑनलाईन 12 दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्रोफेसर शशिकला वंजारी, कुलगुरू SNDT महिला विद्यापीठ यांनी केले। उद्घाटनाचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉक्टर विष्णू मगरे, डॉक्टर दीपक देशपांडे कुलसचिव उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संजय शेडमाके, संचालक बाबासाहेब आंबेडकर अध्यासन SNDT महिला विद्यापीठ मुंबई यांनी केले। या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य तयार करणे हा होता। असेसमेंट करण्याकरिता योग्य साधनांची निवड करणे, तंत्रज्ञानाकडे शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, तसेच अध्ययन अध्यापनासाठी प्लॅटफॉर्म वापरण्याचे कौशल्य निर्माण करणे हा होता। हा कार्यक्रम तयार करण्यासाठी डॉक्टर मीना कुटे प्राचार्य, डॉक्टर दीपा शर्मा प्राचार्य, डॉक्टर प्रज्ञा वाकपैंजन विभाग प्रमुख, डॉक्टर वीरेंद्र नगराळे, डॉक्टर रेखा चव्हाण हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते, तर डॉक्टर KV देवरे, डॉक्टर भूपेंद्र बनसोडे, डॉक्टर राम प्रधान यांच्याकडे कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी होती। डॉक्टर अजय कांबळे, डॉक्टर संजय निंबाळकर, डॉक्टर सिद्धार्थ घाटविसावे, श्री राकेश रामराजे, श्री मंगेश घोडके व श्री रमाकांत नवघरे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली। सदर कार्यक्रम हा गुगल फॉर्म, कॅनवा, रेंडर फॉरेस्ट, यूट्यूब लाईव्ह, OBS सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा याबद्दलचे प्रशिक्षण कॅनवास प्लॅटफॉर्मच्या आधारे देण्यात आला। सतत 12 दिवस शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वरील सॉफ्टवेअरवर कार्य करून अध्ययन साहित्य निर्माण करणे ही बाजू आहे। दुसरी जमेची बाजू म्हणजे हा कार्यक्रम श्री MD शहा आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या सहकार्याने दिनांक 1 जूनपासून ते 10 जूनपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील। टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। नमस्कार, मी डॉक्टर संजय शेडमाके, असोसिएट प्रोफेसर PUDT कॉलेज ऑफ एज्युकेशन व डायरेक्टर अतिरिक्त भार डॉक्टर बाबासाहेब अध्यासन SNDT मुंबई। प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांना नमन करतो आणि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर शशिकला वंजारी मॅडम यांनी मला हा कार्यक्रम राबवण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार पण मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्वज्ञान आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपण आता संघर्ष करीतच आहोत। COVID-19 मुळे सगळे घरात बसले आहात आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेही जाता येत नाही, परंतु बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिकण्याची जी संधी आहे ती संधी कुठेही उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून आपण शिकण्याची संधी जी आहे ती संधी ऑनलाईनच्या माध्यमातून घेत आहोत।
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअरच्या वतीने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन एम्पॉवरमेंट थ्रू डिजिटल टेक्नॉलॉजी अँड ई लर्निंग हा कार्यक्रम आपण घेत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी देशातून बरेच लोक जुडलेले आहेत. पहिल्या फेजमध्ये 2173 लोक या कार्यक्रमाला जुडलेत आणि त्याच्यापैकी 1432 लोकांनी हा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. आणि दुसरा जो कार्यक्रम आहे तो आम्ही MD शहा महिला महाविद्यालय यांच्या कोलॅबोरेशनने घेत आहोत. याला सुद्धा 1442 पार्टिसिपंट जे आहे ते पार्टिसिपंट सहभागी झालेले आहेत. याच्यामध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना आपलं अध्यापन साहित्य करताना टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा याच्याबद्दल आम्ही हे प्रशिक्षण देत आहोत. आणि मला असं वाटतं की या प्रशिक्षणाचा फायदा निश्चितच शिक्षकांना होत आहे. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम शिक्षकांना अतिशय उपलब्ध आहे. देशातून सर्व लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि या प्रतिसादाचं रूपांतर निश्चितच चांगल्या एका शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याकरता होईल याचा मला विश्वास आहे. हा कार्यक्रम तयार करण्यासाठी पुन्हा मी एकदा प्रोफेसर शशिकला वंजारी मॅडम, कुलगुरू SNDT महिला विद्यापीठ, डॉक्टर विष्णू मगरे, डॉक्टर दीपक देशपांडे यांचा पहिल्यांदा मी आभार मानतो. या कार्यक्रमाचं नियोजन व अंमलबजावणीच करण्यासाठी बऱ्याच लोकांनी मला सहकार्य केलं आहे. त्यामध्ये प्रमुखतः डॉक्टर मीना कुटे, डॉक्टर प्रज्ञा वाघपैंजन, डॉक्टर दीपा शर्मा यांचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर KV देवरे, डॉक्टर भूपेंद्र बनसोड, डॉक्टर अजय कांबळे, डॉक्टर रेखा चव्हाण, डॉक्टर संजय निंबाळकर, डॉक्टर राम प्रधान, डॉक्टर सिद्धार्थ घाटविसावे, श्री राकेश रामराजे, तसेच मंगेश घोडके व श्री रमाकांत नवघरे यांनी हा कार्यक्रम तयार करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि त्याचं मदतीचं रूपांतर आमच्या ह्या यशस्वीमध्ये झालेलं आहे असं मला वाटते. हा कार्यक्रम सगळ्यापर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा आहे. कारण जर शिक्षक जर आपला अपग्रेड झाला तर मला असं वाटतं की आपली शैक्षणिक प्रगती होण्यासाठी त्याचा मदत होईल. धन्यवाद. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.